अंबरनाथ पूर्व येथे चिखलोली धरणाला लागून दोन ओपन प्लॉट आहे आणि या दोन्ही प्लॉट MIDC ने दोन वेगवेगळ्या कंपन्यांना विक्री केल्याचे पर्यावरण प्रेमी प्रकाश नलावडे यांच्या निदर्शनास आले आहे। दरम्यान या दोन्ही प्लॉटवर साधारण 270 झाडे लागली होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून या झाडांची सर्याम कत्तल करण्यात येत असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी प्रकाश नलावडे यांनी दिली आहे। तसेच ही झाडे तोडून याचे पुरावे नष्ट करण्याच्या इराद्याने जाळण्यात असल्याचेही निदर्शनास आले आहे, त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। सर, आपण आता पाहतोय की आपण चिखलोळी धरणाच्या जवळ उभे आहोत आणि चिखलोळी धरणाचा नियम आहे की धरणापासून 200 मीटरपर्यंत तुम्ही कोणतंही बांधकाम करू शकत नाही आहे आणि धरणाच्या बाजूला असलेली ही जागा आहे, इथे तुम्ही पाहिलं असेल की मॅक्झिमम 277 झाडं लावण्यात आली होती MIDC कडून आणि आता त्या झाड्यांची सरासर कत्तल होत आहे। मी असं बोलत नाही की झाडं तोडतायत, ते कत्तल करतायत, एक खून करतायत ते पर्यावरणाचा। रोज झाडं जाळणं, काही काही ठिकाणी आग लावणं, ती विझवली की लगेच 2 दिवसांत पुन्हा झाड तोडणं, पुन्हा आग लावणं, हा प्रकार इकडं आमच्या दिसून आलेला आहे। आम्ही सगळी माहिती काढली की ही कंपनी हे MIDC ने हे भूखंड कोणाला दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आम्हाला 2 नावं आढळून आली साहेब, की त्याच्यामध्ये नावं अशी आहेत की तारा इंजिनिअरिंग आणि विराज इंटरप्रायजेस यांना हे 2 प्लॉट देण्यात आलेले आहे। तर त्याच्यामध्ये जे पहिलं प्लॉट आहे ते OS 11 ओपन स्पेस 11 आणि ओपन स्पेस 12 हे 2 फ्लॅट त्यांनी त्यांना दिलेले आहेत आणि त्यानुसार हे लोक आम्हाला आमचा असा आरोप आहे की त्यानुसारच ही झाडांची कत्तल व रोज पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। आता ज्यांनी जागा घेतली असेल किंवा ज्यांनी त्यांना जागा दिली असेल, हे प्रकरण जर का त्यांना थांबवायचं असेल तर मग मला वाटतं ही कत्तल त्यांना आवश्यक असं वाटत असेल, म्हणून ते कत्तल करतायत, रोज आग लावतायत आणि सांगतात की वनवा लागतो आहे। मग वनवा लागला तर एकाच ठिकाणी लागत नाही, वनवा सगळीकडे लागतो, वनवा आम्हालाही कळतो तुम्हालाही कळतो, मग वनवा असा एकाच ठिकाणी लागतो का चौका चौकातला। दरम्यान निसर्गप्रेमींनी MIDC आणि अंबरनाथ पालिका कार्यालयाला थेट प्रश्न केला आहे की अशा प्रकारे झाडांची होणारी कत्तल याला कधी आळा बसणार आणि कधी ही झाडांची होणारी अमानुष हत्या थांबणार, तसेच निसर्गाच्या होणाऱ्या या हानीला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। आता इथे जी कत्तल आणि जी जाळपोळ चालू आहे वृक्षारोपण, आता आम्ही हे जे जमलेलं आहे इथे हे सगळे पर्यटक प्रेमी आहोत तर आम्हाला हे पाहत नाही आहे, तर ह्या जे चाललेलं आहे जे काय MIDC बघते नगरपालिका बघते तर यांनी यावरती काहीतरी योग्य ती कारवाई केली पाहिजे। ज्या कोणी जे भूखंड हे विकत घेतलेत किंवा MIDC ने जे दिलेले आहेत तर त्याच्यावरती नगरपालिकेने देखील लक्ष घातलं पाहिजे आणि जे कोणी हे चुकीच्या गोष्टी करतायत, वृक्षाची जाळपोळ केली जाते, तोडली जाते, कत्तल एक प्रकारे कत्तलच केली जाते, तर त्याच्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई केली जा पाहिजे आणि जे कोणी हे चुकीचे काम करतायत त्याच्यावर FIR हे केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही पर्यटक प्रेमी आमच्यातर्फे ही मागणी करत आहोत। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं, प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।